उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरील मेळाव्यातनं शिंदे गटासह भाजपचा देखील चांगला समाचार घेतला. यावर आज भाजप नेत्यांसह इतर पक्षातील नेत्यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. बघूया. असं जे म्हणतायत त्यांनी आपला स्क्रिप्ट रायटर बदलला पाहिजे. तेच ते किती वा ती स्क्रिप्ट. तुमच्या रायटरला क्रिएटिव्हिटी करायला सांगा, नाहीतर नवीन रायटर आणा. पण आम्हाला कंटाळा आला हो हे ऐकून. वाटतं नळावरची भांडणं आणि उणी लोणी, म्हणजे माझी बादली पुढे का सरकवली, तुझी बादली मागे का आली, या लेवलचा तो दसरा मेळावा होता. आणि ज्या पद्धतीने मुद्दे मांडले गेले, म्हणजे विचारांचं सोनं, म्हणजे एक नवीन विचार द्यायचा असतो, मला असं वाटतं एकमेकांना शिव्या घालायला या मेळाव्याचा उपयोग झाल्यासारखा दिसला. ह्याच्यात नवीन कुठलेही मुद्दे नव्हते. टोमण्याच्या पलीकडे या भाषणात काहीच नव्हतं. आणि त्यांना वारंवार ते सांगावं लागत होतं, विचारावं लागत होतं की मी टोमणे मारतोय का. जो टोमणे मारतो त्याला विचारावं लागत नाही. महाराष्ट्रातली जनता पाहते. टोमणे आणि अहंकाराच्या पलीकडे या भाषणामध्ये काहीही नव्हतं. हे भाषण जर बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर अतिशय भोगस भाषण होतं. तर मला असं वाटतं उद्धव ठाकरेजींची संतुलन हा पूर्ण बिघडलेला आहे. आणि ते सगळं आज पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने ते बोलत होते, फिल्मचे काही डायलॉग्स सांगत होते. 2.5 वर्ष घरातून आपण बाहेर नाही निघाले उद्धव ठाकरेजी, आपण घरातच बसले होते. फेसबुकच्या माध्यमातून लोकांचे काम करण्याचं तुम्ही आश्वासन देत होते, ते सुद्धा आपण काही केलं नव्हतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.